आज दिनांक 28 जानेवारी 2022, आज इयत्ता 9वी या वर्गाचा इतिहास विषयांचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत। तर बदलते जीवन अपाट या ठिकाणी आपण पाहत असताना कालच्या तासामध्ये या बदलते जीवनामधूनच त्या ठिकाणी असणारे कुटुंब संस्था, त्याचबरोबर समाज कल्याण, तर आज आपल्याला समाज कल्याण या घटकांच्या विषयी या ठिकाणी माहिती पाहिजे आहे। कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानातच नमूद करण्यात आलेले आहे। असे नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे। भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा, शिक्षण व विकासांची संधी उपलब्ध करून देणे हे समाज कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे। कारण भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारत देशातील असणारी जी जनता आहे ही जनता पूर्णपणे स्वतंत्रपणे जीवन जगता जगली पाहिजे यासाठी संविधानाची निर्मिती झाली। अशा या संविधानामध्येच असं नमूद करण्यात आलेलं होतं आणि या संविधानामध्ये तरतूद अशा प्रकारची करण्यात आल्या कारणानं भारतीय नागरिकांना पूर्णपणे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, शिक्षण व विकासांची संधी उपलब्ध झाली पाहिजे हे समाज कल्याण कार्यक्रमाचं एक उद्दिष्ट होतं। भारतीय समाजात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे। स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती, त्याचबरोबर अल्पसंख्याक यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहोचणे आवश्यक आहे। स्वातंत्र्योत्तर कालखंडात सरकार समोरील ते सगळ्यात मोठे आव्हान होते। यासाठी भारत सरकारने समाज कल्याण खाते 14 जून 1964 साली स्थापन केले आणि मंत्रालयाअंतर्गत पोषण आणि बालविकास, सामाजिक सुरक्षा व सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण व विकास हे कार्यक्रम राबवले जातात आणि अशाच प्रकारची व्यवस्था घटक राज्य पातळीवर करण्यात आलेली आहे। मग अशा या संविधानामध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या आणि या तरतुदीमध्ये समाज कल्याण कार्यक्रम जो राबवण्यात आला यामध्ये शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती जमातीची लोक, त्याचबरोबर अल्पसंख्याक असेल या सगळ्यांपर्यंत देशाच्या विकासाची संधी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे अशा प्रकारची तरतूद करण्याची सरकार समोर एक मोठी जबाबदारी होती। यासाठी भारत सरकारने समाज कल्याण खात्यांची निर्मिती केली, ती 14 जून 1964 मध्ये, आणि मंत्रालयाअंतर्गत पोषण आणि बालविकास, सामाजिक सुरक्षा, सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण व विकास हे कार्यक्रम राबवण्यात आले आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवस्था त्याचबरोबर घटक राज्य पातळीवर करण्यात आली। यामध्ये जो मुद्दा आहे तो अनुसूचित जाती व जमाती, 1971 जनगणनेनुसार देशामध्ये 22% लोक अनुसूचित जाती आणि जमातीचे होते। या सर्वांसाठी कायदे करून शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रतिनिधित्व देऊन संसदेत व राज्य विधिमंडळात आणि शासकीय सेवेत काही राखीव जागा ठेवण्यात आल्या। आणि मग ज्यावेळेस संविधानाची निर्मिती झाली, संविधानामध्ये
देशात असणारा प्रत्येक नागरिक, मग कारण हा आपला जो देश जो आहे वेगवेगळ्या जातीनं धर्मानं विस्तारलेला आहे. देशामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आहेत. या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांना त्यांचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. तर अशा अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाबतीमध्ये विचार केला गेला, 1971 जी जनगणना झाली यावेळी त्या ठिकाणी केवळ 22% लोक अनुसूचित जाती जमातीचे होते. आणि मग या 22% लोकांसाठी त्यावेळी कायदा करण्यात आला आणि त्या कायद्यामध्ये अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, शैक्षणिक शिष्यवृत्ती असेल, त्यांच्यासाठी असणारं प्रतिनिधित्व असेल, हे प्रतिनिधित्व संसद असेल किंवा त्या ठिकाणी असणारं राज्य विधिमंडळ असेल, शासकीय सेवेमध्ये असेल, त्यांच्यासाठी असणारी राखीव जागांची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि त्याच तरतुदीनुसार 1971 जनगणनेमध्येपासूनच आज तागायत त्या ठिकाणी त्यांच्या राखीव जागेवर त्यांचा अधिकार आणि त्या माध्यमातून त्यांच्या जे लोकांच्या त्या लोक म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांच्यासाठी या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी त्यानुसार करण्यात आल्या. यानंतर सार्वजनिक आरोग्य, भारतीय संविधानामध्ये शासनाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे, सुपोषण साधावे व सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे नमूद केले गेले. केंद्र शासनाचे आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय या संदर्भात राज्य शासनास मदत करते. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय सेवा ग्रामीण भारतातील लोक, आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट. आरोग्याच्या संदर्भात भारतात ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केले. आणि मग या ठिकाणी असणाऱ्या देशाची जी जनता आहे सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी संविधानामध्ये शासनाचं प्राथमिक कर्तव्यच होत. भारतामधील लोकांचं जनजीवन सुधारलं पाहिजे, राहणीमान वाढवला पाहिजे, यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांच्या तरतुदी करण्यात आल्या. केंद्र शासनाने आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय या संदर्भामध्ये राज्य शासनास मदत करते म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. त्याचबरोबर आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा या उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. या सगळ्या गोष्टीमुळे तेथील लोकांच्या जनजीवनाचा भाग जो आहे तो सुरळीत करण्याचं काम त्या पद्धतीने चालवण्यात आलं. तर अशा या आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होऊन मदत झाली. आणि 1962 तामिळनाडूमधील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली, त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही. आणि मग या अशा वेगवेगळ्या योजना आणि सुधारणाच्या माध्यमातून दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारांच्या सुधारणा झाल्या, आरोग्य क्षेत्रामध्ये बदल करण्याचे निर्णय त्या ठिकाणी झाले. आणि 1962 तामिळनाडूमधील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळामध्ये डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. तिथून पुढे अशा उपचारांना परदेशी जाण्याची आवश्यकता राही नाही किंवा परदेशी जाण्याची गरज पण राहिली नाही. आपल्या स्थानिक पातळीवरच त्या ठिकाणी या सगळ्या उपचाराच्या सुविधा उपलब्ध झाल्या. आणि राहिलेला जो भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहूया.